पहिली वाईट गोष्ट. आणि गाडी बंद पडली, गाडीची बॅटरी जी आहे ती डाऊन. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल. मी सुद्धा मस्त आहे. मी तेजू तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. मंडळी, आज आहे रक्षाबंधन. आणि तुम्हाला सगळ्यांना, जे कोणी आज माझे व्हिडिओ बघत असतील, बहीण भाऊ किंवा सगळे जे कोण असतील ना, त्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो रक्षाबंधन स्पेशल असणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त भाऊ, बहीण, राखी या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. पहिल्यांदा माझा भाऊ आलेला आहे, एक आत्याचा मुलगा. सकाळी सकाळी आता आलेत बघा किती, 9. आणि इथं माझा पहिला जो भाऊ आहे तो सकाळी सकाळी मस्तपैकी दर्शन दिलेलं आहे. आता मला तुझ्याकडे यायला नको, मी आता इथंच राखी बांधते. तू द्यायचं असत बहिणीला, मी राखी बांधणार. मला कधी येणार? भाऊबीजेला. अच्छा, भाऊबीजेला. मला काय आणणार? देणार 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 काय आणणार? विचार करू काय देऊ शकतो. तर आता आत्या वगैरे आलेले आहे पप्पांच्या राखी बांधायला. तर आता मी काय करते, पहिल्यांदा बंधूची आणि बबलूची राखी बांधते. आणि त्याच्यानंतर मामाकडे पण जायचंय सार्थकच्या राखी बांधायला. तर सगळ्यात छोटा भाऊ आहे माझा सार्थक, तर आज त्याची पण तुम्हाला भेट देईन. म्हणजे आज मामाचं घर पण तुम्हाला दाखवेन माझं. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करा. आज खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर ही आहे माझ्या छोट्या आत्याची मुलगी मनू, जी की बंधूला राखी बांधते सकाळी सकाळी. आत्या, मनू आणि बबलू, बबलू म्हणजे आत्याचा मुलगा, तर हे लोक आले होते राखी बांधायला. आणि मी सुद्धा राखी बांधली नव्हती, म्हणून मग आम्ही सर्वांनीच, म्हणजे मनू, मी आणि आत्या यांनी राखी बांधून घेतली आपापल्या भावांना. खूप मजा आली जेव्हा सगळी एकत्र असतात, तर खरंच खूप 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 मजा येते. तर राखीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आत्याला, मनूला आणि बबलूला बाय बाय केलं. कारण बबलूला जॉबला जायचं होतं सकाळी लवकर, म्हणून तो लवकरच आला होता. तर हा बबलू बघा जाताना कसा पेट्रोल चेक करतोय. सगळ्यात, म्हणजे सगळ्यात कंजूस जर माझा कुठला भाऊ असेल ना तर तो हाच आहे. जितका कॉमेडी, जितका नटखट, जितका इनोसंट आहे ना तितकाच तो प्रेमळसुद्धा आहे. कारण की कधी कधी प्रसंगानुसार आपल्याला समजतं की कोण कसं आहे ते. कारण लहानाचं मोठं झालेलं मी सुद्धा ह्यांना पाहिलेलं आहे. आणि लहानपणापासूनच सुट्टीमध्ये जेव्हा मी जायचो आत्याकडे तेव्हा एकत्र खेळलेलो आहोत. तर खूप साऱ्या आठवणी आहेत मनू आणि बबलूसोबत सुद्धा. तर यानंतर मी गेले काकांकडे. काकांचा जो मोठा मुलगा आहे त्यांना राखी बांधायला. तर राखी वगैरे बांधून झाली आणि त्याच्यानंतर समजलं की कॅमेरा चालूच झाला नव्हता, थोडीच व्हिडिओ शूट झाली त्याची. एवढे प्रयत्न का चालू आहेत माहितीये का? अजून बाण, अजून गाठमार, अजून गाठमार. हा जो बंधू आहे ना माझा, तो वर्षभर राखी ठेवतो. म्हणजे माझीच नाही, सर्व बहिणींची. वर्षभर राखी ठेवणार आणि पुढल्या वर्षी मग ती राखी काढणार आणि दुसरी राखी बांधणार असं असतं. मग त्याचं असं असतं की राखी सुटू नये म्हणून हे गाठीवर गाठी मारायच्या असतात त्याला. आणि मला सांगितलं का येतानाच की राखी एकदम साधी आहे, धागा बांधलाच तरी चालेल. पण ती अशी, ती वेगळा धागा असतो नाही का तो सुटतो लगेच चायनामध्ये, तो तसा आणू नको. पूर्ण धागा आणा असं.
असं बोलत आहे. म्हणून मग आता हे सगळे प्रयत्न चालू आहेत. बघूया माझी राखी खाते काय ह्या वर्षी तरी, कारण ती कधीच राहत नाही. दोन तीन दिवसांनी सुटते. किती चांगली राखी. दोन तीन महिने राहत काय. बघूया आता किती राहते ते. तर घरून सगळ्यांच्या ज्या राख्या होत्या त्या बांधल्या आणि त्याच्यानंतर मी मामाकडे चालली आहे. मामाकडे जाताना म्हणजे आमच्या गावाचीच ही नदी आहे जी की इतकी निसर्गरम्य आहे ना, म्हणजे बघता क्षणी कोणी प्रेमत पडेल असं दृश्य आहे. पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं. इथे आम्ही कपडे धुवायला लहानपणी यायचो तर त्या पण आठवणी ताज्या झाल्या बघून. तर पावसाळ्यातलं वातावरण जे आहे ना इथलं, पेंटिंग काढण्यासारखं इतकं सुंदर असतं. तर आता मी चाललेली आहे मामाकडे आणि मामाचं घर जे आहे ते आमच्या घरापासून साधारण 3 किलोमीटरवर आहे, म्हणजे जवळच आहे. तर आता मामाकडे जाऊन राखी बांधून घेणार आहे सार्थकची. आणि जेव्हा तिकडे गेले ना तेव्हा तिकडे राखी बांधण्याचा कार्यक्रम चालूच होता. म्हणजे साक्षी म्हणजे माझ्या मामाची मुलगी सार्थकला राखी वगैरे बांधत होती. तर मग मी पण गेल्यानंतर मग राखी बांधून घेतली. आता ही जी आहे ना ती माझ्या छोट्या मामाची मुलगी आहे आस्था, जी की राखी बांधते. चिमुकली माझी सगळ्यात छोटीशी बहीण आणि जी उभी आहे ती आहे साक्षी, माझ्या मोठ्या मामाची मोठी मुलगी. आणि हा आहे सार्थक. तर आता हळूहळू मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते, म्हणजे मामाच्या घराची माझ्या. तर कारण सगळीच आता इथे जवळजवळ आहेत त्याच्यामुळे तुमचीसुद्धा ओळख होऊन जाईल. तर हा आहे माझा मामा, सगळ्यात मोठा मामा, त्याला मी अण्णा मामा बोलतो. तर त्याचं स्वतःचं गॅरेज आहे, तो मेकॅनिकल आहे. तर याच्याबद्दल सांगायचं म्हणजे यांनी खूप जबाबदारी घेतलेली होती आमचीसुद्धा लहानपणापासूनच, म्हणजे शिक्षणाची वगैरे. कारण मी तिथे राहिलेली होती, कारण मम्मी पप्पा खूप लाड करायचे त्याच्यामुळे शिक्षणाकडे म्हणजे एवढं मी लक्ष देत नव्हतो. म्हणजे अभ्यासाला बसा वगैरे असं म्हणजे जास्त काही फोर्स नव्हता घरी. म्हणून मग मी स्वतःहून मामाकडे गेले होते, कारण मामाचा खूप धाक होता मलासुद्धा. मी अजूनही थोडी थोडी मामाला घाबरते. तर मामामुळेच म्हणजे 10वी 12वीचं शिक्षण माझं उत्तम प्रकारे पार पाडलं गेलं, कारण त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली माझ्यासारखीच. सकाळी लवकर उठवण्यापासून अभ्यासासाठी ते प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे त्यांनी लक्ष दिलं आणि अजूनही तो लक्ष देतोच. त्याच्यामुळे ह्याचा खूप आधार आहे आम्हाला. आणि हा आहे छोटा मामा, सचिन मामा. कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं ज्यांनी पेंटिंग केली होती तिकडे, तर तो हाच आहे. याला कलेची खूप आवड आहे, म्हणजे डान्स नका म्हणू, पेंटिंग नका म्हणू, सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे कलेची. तर हा आहे सगळ्यात छोटा मामा, सचिन मामा. हे आहेत माझे आजोबा, म्हणजेच मम्मीचे पप्पा. तर आज आहे ना साक्षीनी मम्मीसाठी साडी घेतली होती, कारण ती जॉबला लागलेली आहे आणि स्वतःच्या कमाईने पहिल्यांदा मम्मीला तिने काहीतरी घेतलं. तर मम्मी इतकी खुश झाली होती ना की घरी जाईपर्यंत ह्याच साडीबद्दल बोलत होती. मी आता ब्लाऊज लगेच शिवेन, गणपतीमध्ये घालेन, म्हणजे तिला खूप जास्त आनंद झाला होता. जेव्हा आपली मुलं स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर आपल्यासाठी काहीतरी करतात तेव्हा कसा आनंद होतो हे मी समजू शकते. कारण मी पण असं म्हणजे बबलूचा असं विचार करते ना, तो मोठा होईल काहीतरी करेल, खूप मस्त वाटतं. तर मम्मीचा आनंद मी आज समजू शकत होते. उत्तरे दिली पाहिजेत. तर आता साक्षी बद्दल तुला ज्या चांगली गोष्ट कुठली वाटत ते मला एक सांग. म्हणजे तुला तिच्यामधलं एक गोष्ट अशी आवडते आता आठवायला अशी एक गोष्ट जी तुला तिच्यामध्ये आवडते ती तिने कधीच बदलू नये असं तुला वाटत आठवणी सांग. काय काय म्हणजे कालवण. अरे स्वभाव कालवण काय माझ्यामध्ये तर बोललास काजू कतली आत्ताची गप्प बस हे ना चाललं व्हॅलिड नाही रे. वागण्यामध्ये बोलण्यामध्ये स्वभावामध्ये किंवा असं तिने काय तुझ्यासाठी केलं असेल ते तू अशीच राह असं काही असं. मग वाईट गोष्ट सांगते एखादी म्हणजे अशी तिने बदलायला पाहिजे किंवा काय असं एखादी गोष्ट अशी. आता असं होऊ नको बारीक होऊ नको.
म्हणजे तिच्यामध्ये काहीच वाईट ना याचा भेटली भेटली दुसऱ्यांपेक्षा माझा चांगला आहे माझा चांगला ठीक आहे चल माझ्या ती अशी एखादी गोष्ट सांग जी तुला असं वाटते की मी बदलायला पाहिजे बदलायला पाहिजे म्हणजे तुम्ही जे वाईट आहे बदलायला एक उद्या एक साईट इंटरव्ह्यू चालू फोटो काढू फोटो बदलायला पाहिजे म्हणजे मी चांगली आहे समजा आल्यावर जास्त राहीस नाही म्हणजे काहीच माझ्यामध्ये काहीच वाईट नाहीये हे मी समजून जाते चांगलं सांगायचं आता चांगलं पण नाही सांगितलं असं आता मी समजून जात चांगलं काय जेवण चांगलं बनवत माझ्या आवडीनिवडी सगळ्यांपेक्षा जास्त माहिती तुला ते मस्कर सपोर्ट करतो जास्त असं हा तरी बोलत नाही ना म्हणून म्हणजे ऐकायला तर काय उत्सुक झालेलं ह्याच्यामध्ये वाईट म्हणजे त्याच्यासाठी चांगले कारण तो एवढा स्क्रीन टाइम म्हणजे तो अक्षरशः स्क्रीन टाइम पेक्षा जर दुसरीकडे लक्ष दिलं असता करिअर कडे बघून या मोठ्या सगळ्या गोष्टी चांगली गोष्ट आहे की त्याच्यामुळे सगळ्यांनी शिकलं पाहिजे त्याचा त्याच्या रागावर जो कंट्रोल आहे
म्हणजे असं कधी काय भांडण झालं म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा असं कधी काय होत? आता नातेवाईक म्हटलं तर थोडंफार काय ना काय होत असतं, पण हा कधीच मध्ये पडत नाही. म्हणजे त्याचं असं असतं की तुम्ही एकत्र व्हाल, मी एकदा बोललो की बोललो, म्हणून तो असं जास्त करून म्हणजे जास्त करून कोणाला वाईट बोलत नाही, भांडणांमध्ये पडत नाही. हा, कारण म्हणजे कसं त्याला माहिती असतं की कधी ना कधी गोड होणार आहेत, मग आता आपण कशाला बोलून वाईट व्हायचो, म्हणून तो कधीच कोणाच्या भांडणात पडत नाही, सगळ्यांशी गोडी राहतो. हा, तर अजून एक गोष्ट, तो हेल्प करतो सर्वांना. म्हणजे कधी कधी पण कोणा तो जेवतोय, समजा तू घरात जेवायला बसला आणि कोण शेजारी पाजारी आले, बंटी जरा मोबाईलचं हे कर, बंटी जरा मोबाईलचं ते कर, म्हणजे काहीच प्रॉब्लेम असला बंटी जेवणावर उठणार, जेवण साईडला ठेवणार, मी जाणार त्यांची हेल्प करणार. म्हणजे हेल्पिंग नेचर आहे ग, ती पण एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी पण बदलू नये असं वाटतं, असंच राहतो नेहमी. आणि ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या बदलू नको, पण वाईट गोष्टी सांगितल्या त्या बदलायचा जरा प्रयत्न कर. तर आता मामाला वगैरे सुद्धा बाय बाय करायची वेळ आली होती. मग सगळ्यांना बाय केलं, आईच्या फोटोला नमस्कार केला आणि इकडून सुद्धा निघालो. घरी गेल्यानंतर जेवून वगैरे आम्ही लगेचच निघालो नेरळला जाण्यासाठी. मग इकडून सुद्धा मम्मी पप्पांचा निरोप घेतला लवकरच, कारण घरी जाऊन लवकर पोहोचलो तर थोडासा आराम करता येईल, कारण दुसऱ्या दिवशी विकीला ऑफिसला जायचं होतं म्हणून लवकरच निघालो होतो. पण पुढे जाऊन काय प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला पुढे गेल्यावरच समजेल. इथे जाताना मावशीच्या मुली सुद्धा भेटल्या, ज्या बंधूला राखी बांधायला आल्या होत्या, पण आमचं जाण्याचं टाइम झालं होतं त्याच्यामुळे मी थांबली नाही. त्यांना सुद्धा बाय बाय केलं आणि फटाफट आम्ही निघालो. तर शिरवली पर्यंत आलो आणि गाडी बंद पडली, गाडीची बॅटरी जी आहे डाऊन झाली आणि आता 10 किलोमीटर आम्ही रिक्षातून आलेलो तिथे आणि आता गॅरेज मिळाले आम्हाला एक. तर आता बघूया काय बोलतायत ते. आता मला बहुतेक इथेच थांबायला लागेल आणि हे जातील आणि गाडी घेऊन येतील मेकॅनिकला घेऊन. आज मी विचार केलेला की आज लवकरच पोहोचू, कारण लवकर निघालो होतो घरून मस्त, पण वाटत नाही लवकरच, पण खूप जास्त उशीर होईल. तर मंडळी आता आलेली आहे घरी, वाजलेले आहेत 8, अर्धा तास झाला येऊन. आल्यानंतर मग थोडासा कचरा वगैरे काढला, फ्रेश झाले, विहांची म्हणजे विहांची आंघोळ वगैरे केली, विहानला जरा फ्रेश केलं आणि जरा निवांत बसले, कारण विनोद दादा पण नाही आहेत, विनोद दादा बाहेर गेलेत. तर मग ते आता येतील तेव्हा मग त्याची त्यांची राखी वगैरे बांधेल आणि मी कपडे आता चेंज केले त्याच्यामुळे ते काही शूट नाही करणार त्यांना राखी बांधेन. तर ते जेव्हा येतील तेव्हा मी राखी बांधेन त्यांना, नाहीतर मग उद्या सकाळी वगैरे बांधेन असं करेन. आज रक्षाबंधन होती तुमचं, म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो रक्षाबंधन स्पेशलच होता. तर मला छोटीशी गोष्ट एक शेअर करावीशी वाटते तुमच्यासोबत, की म्हणजे कधी कधी काय होतं की आपण आपल्याला काम असतं किंवा काही कारणास्तव म्हणजे एकमेकांना बहीण भाऊ भेटू शकत नाही या दिवशी सुद्धा, मग आपण काय करतो, पोस्ट करतो राखी किंवा उद्या रक्षाबंधन आहे तर मग आज राखी बांधणार अशा गोष्टी करतो. तर ते मला पटत नाही. म्हणजे जर शक्य असेल ना तुम्हाला, म्हणजे जर शक्य असेल तर तुम्ही राखी बांधली पाहिजे जाऊन आपल्या बहिणींकडे, किंवा जर भावाला शक्य असेल आपल्या बहिणींकडे जायला, म्हणजे कधी कधी बहिणींना नाही जमत जायला, तर मग जर भावाला जमत असेल तर त्यांनी जावं, कोणीतरी एकाने पुढाकार घ्यावा जर शक्य असेल तर. कारण जे दिवस ज्यांच्यासाठी बनलेले आहेत ना त्यांना ते द्यावे. आता बहीण भावाचा दिवस आहे तर तो बहीण भावांनी सेलिब्रेट केलाच पाहिजे. अगदीच कोणाला जमत नाही तर ते ठीक आहे सर, पण जर शक्य असेल ना तर ते करावं, टाळावं नाही. कारण हेच तर दिवस असतात, छोटे छोटे मुवमेंट असतात, तेच आपल्यासोबत शेवटपर्यंत राहतात, नाहीतर मग आपण आपल्या कामात असतो. तर मग ठीक आहे मंडळी, असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय.